दमन चाललो बहीण. अरे बापा कसा आहे तू? आहे तर माझ्या जीवाची सोय आहे. बरं झालं मी आले. राय बापा मा पाहुणं काहीच कामाचं नाही. काय त्या पाहुणं हात बी लावत नाही. काहीच कामाचं नाही डायरेक्ट. नाही ना मी नसता काय खरं ना होतं ते. रानडुक्कर कुडी आहे. रानडुक्कर बाय रानडुक्कर रानडुक्कर पास दिसलं तुला. कुडी आहे मोबाईल मध्ये म्हणतोय. मोबाईल मध्ये रानडुक्कर आहे. मोबाईल मध्ये रानडुक्कर. बर हा का जातोय ते भाऊ आहे ना. झालं रक्षाबंधनाचा जाईन ना आता तो 8 दिवसानं त्याचा भाचा तोंडगिंड पाहिला की जाईन. 8 दिवसा ना मग. नाही रे बापा 8 दिवस मग दिवाळी लोक चांगले राखिलेला आहे की मला राखायला आलाय. हे मा डब्बा जाऊ दे मला का दुकान उघडणार आण. डब्बा तिथे पाहुणे आले होय तर मला काम सांगा सगळे. तू कामासाठीच तयारी. माझं तर हालात बी नाही आहे. त्या डोक्यात का टमाटे भरले का खायचा? खायचा डब्बा तिथे पाहुणे. अरे दुकानात चालले ते. अरे जेवणाचा डब्बा टिफिन तो. हा अरे दत्ता येऊ दे पण धड आहे लोक बरोबर म्हणतात. वावरात नालानी पाहिजे घरात सालानी पाहिजे. बस करावं भेटला ना तुम्हाला. काही गरज पडली तर येले सांगतो काम. तोच आहे माझा दिवसभर. आले का बाबा? हा जरा वाढील तर हो. हा तिकडे देवाचं गेलते का पाय पडायले? हा आता माकन पाय पडत नाही ना. माकन वाकतच नाही मामा. पड तर ते मामाच्या पाया. आत्याच्या पाया पड. मामाच्या पाया पड. माकन वाकत नाही. ऐकणार दत्ता सुखाचा राय बापा. देव लवकर बुद्धी देव. बस ना वांधा नको लावून बसणं रे. मग सगळे काम मलाच सांगतो. हा सगळे बैस अंदाज लावतो. चाल बापा आता मलाच फराय करणं पडेल. ह्या पोरच्यानं तर काही होत नाही. कुठे गेला पोरा? कुठे गेला कर दत्ता? दत्ता तुला सकाळी मी ना मिठाची पुढे आणि सांगाल ती ना. बोलून गेल. अरे काय बापा बोलून गेलता. सांग पुरे सांग त्याला आणायचं. आण बापा आण लवकर फरायचं करणं पडेल त्या मामाजीले. कसा तर गेला मा भाऊ तडकन. हे घ्या दोन बिस्किटची पुड्या. अरे भाऊ आपली चहापत्ती संपली यार. दोन दिवस झाले चहापत्ती द्यावर एक पुढे. अरे बाबा दोन दिवस झाले चहापत्ती संपली आहे. काय करतो तू? ध्यान घेऊन ठेवतो की जरा घरामध्ये? अरे काय एवढ्या गायबाने कामं चालतं का बाप्पा? पाहू ना मीठ संपलं आपल्या घरचं. बे ध्यान ठेवता घरी कुठं ध्यान ठेवता बाबा? घरी मीठ संपलं तरी ध्यान नाही का तुमचं? पाहता हे तर माझ्यापेक्षा बी गायबाने धंदे आले. अरे जे काय चालू राहते संजय भाऊ. हे घे जाय तू जाय जाय जाय. हो नाना. हे घे बाबा मिठाचे बुळे. अरे दत्ता तुला पुरा डोक्यात आणि हे पत्ता सांगतो मी. असं लोकांना समोर नाही सांगवा. असं हे दत्ता फाळूचा होतो ना बाबा माझ्या शेट आहे ना मी. हेचा बुळे अशी काही गोट असली ना मस्त यव्वा उभं राहवा लोक जाऊ द्यावा आणि मग कानात सांगा. बरं पाहून ना आपलं कसं तू म्हणसान तस तुमच्या शब्दाच्या बाहेर कमी तुम्ही सांगसान तस. अरे हो नाना. अरे काय वहिनी? अरे तुमच्या दुकानाच्या गोडाऊनला आग लागली. वाज आडी लवकर. आता पाहिलं मी ना नुसता दुकानातून. म्हटलं काय निघते नुसता धोर निघत होता. गोडाऊन छोटलं पाहुण्याला सांग दुकानावर. होय अरे काय ते येड्या घुम तू पाहुण काय सांगल तू? याच्या मुळे अशी काही गोट असली ना मस्त यव्वा उभं राहवा लोक जाऊ द्यावा आणि मग कानात सांगा. हा बरोबर आपलं कसं
पाहुणा म्हणून तोच बर देतो द्यावा देतो देतो भाई नो करा नेम मध्ये काम करा हिसाबाचं काम आहे हे कुरकुरे घे रे दत्ता काय रे करून घ्या पहिले गिरे बर बर काय वाजे होईल बर हे घे माचीस तू हा बोल दत्ता काय रे आपलं ते गोडाऊन नि का हा आपण गोळ्या बिस्किट आडे होता ते मागच्या वर्षी बांधल तर ते अरे हा ना ते ना ते ना रोडाच्या तिकडच अरे हाव ना बाबा तेच ना रोडाच्या तिकड मागच्या वर्षी बांधल आपण अरे हाव बाबा सांगतीन पुढे काय चटलं ना ते अरे बाबा चटलं अरे गोडाऊन अरे आता सांगतो का रे नानाच्या तू अरे बापा अरे नाना आता सांगतो का तू आग लागली तर तुम्ही नसतं सांगल तर पाहू ना गिरायक जाऊ द्यायच्या मग कानात गोष्ट सांगायची हो बापा आता याच्यामुळे अशी घटना घडली ना रस्त्यानेच बॉम्ब ठोको तेव्हा गड पाहू ना तुम्ही म्हणतात तर तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी चाल बाई लागली आत्यावा दुखते ना इपट ऐकून ऐकून दुखते नो आत्यावा दुखते नो आत्या चालो माय चाल हे पाय भासा झाला तुले ओ बापा काय तो मत आले रे बापा जाय वय सांग त्या पाहुणाले पाहुण काय सांगल तो बापा आता याच्यामुळे अशी घटना घडली ना रस्त्यानेच बॉम्ब ठोको तेव्हा हा बरोबर आपलं कस पाहुणा म्हणून तस पाहुणा पोरग्या झाला तुम्हाला ओ बापा पाहुणा पोरग्या झाला तुम्हाला तुम्हाला पोरग्या झाला बापा तुम्हाला एवढ्या बोंबा करता का कुठे करतो का तू तुम्ही नसत सांगाल तर दूर दार मारत बोंबा मारत याचं काही गोष्ट झालं दत्ता तुरी डोक्याचा पत्ता हे बाय या आनंदाची गोष्ट आहे असं काही झालं नाही त्यामुळे साखर वाटत या तोंड गोडच कर या आनंदाची तुम्ही मन सांगता पाहुणा तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी जसं तुम्ही मन सांगता चाल मग तुम्ही बी घरी चला वडीराव 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 उई 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 लुलू 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 लु घे रे घे रे दत्ता काय करते काय करते नी हे मी त्या भाषेला खेळाडते घे त्या भाषेला घे 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 जरा खेळणं त्या भाषेला खेळाडते खरे जेवण नको घेऊ मग मी आधीच त्याला ठेवते असं करणं तर मामा जपेला का आजी मामाला उठाड बरं सगळं काम मला सांगतो उठाडणं मामाला पाणी घेणं दे होय मामा मामा ओ मामा मामा उठता नाही का मामा ओ तिरकटल स्वभावाचा मामा बोलतो की काय रे मामा ते बोलत बी नाही ना लय तिरकटल स्वभाव दिसतो मामाचा मामा तय हो मरला वाटतं मामा मेला जाऊ दे मेला अशीन मग त्याला काही इलाज आहे मेला बाबा जायचं पाहुण्याला सांग होय म्हणा बाबा बाबा मेले म्हणा होय होय पटकन सगळं काम मला सांगता पाहुण्यान काय सांगल तो असं काय झालं नाही त्याच्यामुळे साखर वाटत या तोंड गोडच करे हा बरोबर आपलं कस पाहुणा म्हणून तस घ्या घ्या साखर घ्या साखर खाओ साखर खा घ्या घ्या अरे विचारू नका तुम्ही फक्त साखर खा तुम्ही दत्ता काय रे भाऊ दत्ता पहिले साखर का मग सांगेल सांगते खरे तुम्ही काय पहिले तोंड गोड करा मग दे बाबा दे दे तुम्हाला तोंड गोड करण्यासारखीच आहे आपला म्हातारा मरला अरे नानाच्या मग का तोंड गोड करतो का तू तुम्ही सांगाल तर काही गोष्ट झाली साखर का वाढायची मग गोष्ट सांगायची अरे दत्ता तुला धोक्याचा पत्ता तू निघ रे भाऊ वाढून आता चालला जाय तू बॅग भरतो चालला जाय तू घरी सांगल माझ्या बाबाचा 13वी होईल तर अरे 13वी जाय बाबा घरी जाय नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतला कोणता डायलॉग आवडला ते कमेंट करून सांगा आणि दत्ता उजे ऍक्टिंग कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि दत्ता उजे चॅनल आहे निवृत्ती इंगळे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दत्ता उजे चॅनलची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये निवृत्ती इंगळे ते पण सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो.